ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल शेठ माणूस क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज खूप कडक असा बीट्स आणि शेक इफेक्टचा एक स्टेटस क्रिएट करणार आहे, आणि तसाच स्टेटस तुम्ही देखील स्वतःचा बनवू शकता। आणि तसाच स्टेटस जर तुम्ही इंस्टाग्रामला टाकला तर हा स्टेटस आहे तो सध्या इंस्टाग्राम ट्रेंडिंगला आहे, तर तो स्टेटस जर तुम्ही करून इंस्टाग्रामला पोस्ट केला तर तुमचे जे इंस्टाग्राम पेज आहे ते खूप व्हायरल होऊ शकते। तर तुम्ही ह्या चॅनलवरती जर फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आहे ती ऑल करून टाका। आणि त्याचबरोबर आपलं चॅनल आहे त्या चॅनलवरती आता कोणतेही इथून पुढे व्हिडिओला व्हिडिओच्या मटेरियल जे असणार आहे त्या मटेरियलला पासवर्ड नसणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण काही अशा ट्रिक्स यूज करतो त्याने आपली व्हिडिओ एडिटिंग लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने होत असते। तर मटेरियल डाउनलोड करायचं तर सिम्पली तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे, इथं लाईक करायचं आणि एक सबस्क्राईबचं बटन त्यावरती क्लिक करायचं आणि सबस्क्राईब केल्यानंतर तर घंटी येईल तिला ऑल करून टाकायचं आहे। आणि तुम्हाला जे आवडेन अशी कमेंट करून टाकायची, काही तुम्हाला आवडेन अशी तर कमेंट केल्यानंतर ते सिम्पली इथं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मटेरियल, तर ओके मटेरियल जे आहे ते डाउनलोड करायचं आहे फ्रीमध्ये, ते देखील विदाऊट पासवर्ड। आणि ते पासवर्ड आहे ते म्हणजे पासवर्ड नसणारच आहे। तर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ह्या फाईलला सिम्पली एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशी एक इफेक्टची लिंक आहे, हिला देखील कोणताच पासवर्ड नाही एकदम फ्रीमध्ये, तर हिला देखील आपण इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि खाली बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो देखील फ्रीमध्ये विदाउट पासवर्ड, तर तो देखील आपण इम्पोर्ट करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला कोणतेच प्रॉब्लेम येणार नाही। आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर आपलं मटेरियल एक दिवसानंतर आपलं टेलिग्राम चॅनल येत असतं, तर त्यासाठी लगेच टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा। जर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर ते एक व्हिडिओची लिंक आहे, ते तुम्ही पहा आणि डाउनलोड करू शकता। चला तर तुम्ही आधी ह्या व्हिडिओचं सर्वात पहिले डेमो पाहून घ्या। अपने कान में इयरफोन्स डाल लो, क्या डाल भी लिए, बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा। दुनिया को सुधारना है ना तो पहले खुद बिगड़ना पड़ता है, समझे? चलता है अपन, लीवर में गुदगुदी हो रही है। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर आपल्याला हे पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप लागणार आहे। त्याचे लेटेस्ट वर्जनचे मोड एपिक जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे हे ॲप पिन करून ठेवलेलं आहे, तर तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याला ओपन करून द्यायचं आहे। आणि आता तुम्ही जे प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेले असणार आहे बीटमार्क प्रोजेक्ट व शेक इफेक्ट, तर हे ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन केल्यानंतर आपल्याला सिम्पली बीटमार्क फर्स्ट पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला प्लेसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे। आपलं मटेरियलमध्ये जायचं आहे, आपल्याला मटेरियलमध्ये गेल्यावर तुम्हाला ही क्राउन पी एन जी भेटेल, तर ही सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर तिला आपले जे डायलॉग जेव्हा संपतात आणि जेव्हा आपले मॉडेलचे फोटो येतात तिथपर्यंत लॉन्ग करायचं आहे। तर आपण आधी जेव्हा मॉडेलचे फोटो येतात तिथली बीट ऐकून घेऊ। ओके, बरोबर आपली जी बीट आहे ही 6.13 म्हणजे चौथी बीट आहे आपली, ती तिथपर्यंत ह्या पी एन जीला अशा प्रकारे त्यावरती क्लिक करून दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लॉन्ग करून घ्यायचं आहे। नंतर सिम्पली त्याला अशा प्रकारेवरती इथं खेचून घ्यायचं आहे। ओके, तर अशा प्रकारेला इथे सेट करून द्यायचं आहे। ओके, तर बरोबर मधोमध सेट केल्यानंतर आता पहिली पी एन जी आपली डायलॉग, तर तो डायलॉग सिलेक्ट करण्यासाठी प्लस रोटेट टच करून इमेज आणि व्हिडिओवर जाऊन दुनिया का सुधारणा आहे तो ही पी एन जी आपल्याला ॲड करून घ्यायची आणि फर्स्ट बीटपर्यंत तिला लॉन्ग करून ठेवायचं आहे। बाकीची जी बी आपली पी एन जी आहे ती कट करून पुढे द्यायची आहे। ओके, तर त्या पी एन जीवरती क्लिक करून मो अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याला अशा प्रकारे काही मोठं करायचं आहे, तिला अशा प्रकारे ते असे सेट करून द्यायचं आहे। तर ओके, एवढं सेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे काही दिसून येईल। तर पहिल्या आपल्या बीटला जायचं आहे आपल्याला, आणि प्लस वरती टच करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या मटेरियलमध्ये जायचं आहे। तिथं दुसरी बीट आहे खुद बिघडना पड़ता है, तो ही पी एन जी अपने डायलॉग की पी एन जी ऐड करूँ दी है, और हिला देखी नेक्स्ट बीट ये तोपर्यंत हिला लॉन्ग करूँ दी। ओके, तो हा पी एन जी लोग अशाच प्रकार ऐड करूँ दी है। तो थर्ड बीट अपनी नहीं है, तो आता डायलॉग नहीं है,
थर्ड बीट आहे त्यापुढे आपल्याला डायलॉग न ॲड करता ह्या ग्राउंड पिनजवरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि तर तुम्ही पाहू शकता मग दोन कट करायचं ऑप्शन आहे तर ते कट होऊन द्यायचं. नंतर आपल्याला एक तिसरी बीट आहे आपली तिथे जायचं आहे प्लस रोटेट करून इमेज व्हिडिओमध्ये जायचं आहे. आपल्या मटरमध्ये आणखी एक डायलॉग आहे चालता आहे आपण लिव्हर मे कुदगुदेवरी तर ही डायलॉग देखील आपल्याला ॲड करून द्यायचं आहे आणि त्याला आपल्या नेक्स्ट बीटपर्यंत लॉन्ग करून द्यायचं आहे. अशा प्रकारे त्याला इथे ॲड करून द्यायचं आहे. आणि ओके तर एवढं ॲड केल्यानंतर आपल्या सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या मटेरियलमध्ये जायचं आहे सॉरी आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट केलं तिथे जायचं आहे आणि तिथल्या पहिला डायलॉग जो आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि इफेक्ट्सवर जाऊन थ्री डॉटवरती जायचं कॉपी इफेक्ट्स करायचे आहे. कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथून सिम्पली बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट चालू आहे तिथंच जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आता ही पी एन जी आहे आपली त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्सवर जायचं आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर हीच आपल्याला स्टेप आहे ती पूर्ण ऑल पुढच्या पी एन जींना करायची आहे. आणि पी एन जी न करता त्याचबरोबर आपली जी थर्ड म्हणजे दुसरी बीटच्या पुढची एक पी एन जी आहे आपली क्राऊनची कट केलेली त्या क्राऊनच्या पी एन जीला देखील हा इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर आता लास्ट बीट आहे चलता आहे आपण त्याला देखील हा इफेक्ट द्यायचा आहे. नंतर ही पी एन जी आहे ती तुम्हाला लहान वाटत असेल तर त्याला अशा प्रकारे मोठं करून द्यायचं आहे. तर ओके एवढं केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता इथं पुढं बीट आहेत आपल्या मॉडेलच्या फोटो ॲड करण्यासाठी. तर सर्वात पहिले आपल्या पहिल्या म्हणजे 6.13 जायचं आहे. प्लस वरती टच करून इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपलं मॉडेल जे आहे त्याचे फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड करून द्यायचं. नेक्स्ट बीट येण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता एरो आहे तर त्या पेस्ट लेअर केल्यानंतर बरोबर नेक्स्ट आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथे देखील आपल्याला पेस्ट लेअर करून द्यायचं आहे. ओके तर एवढं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे काय दिसून येईल. तर आपले जेव्हा मॉडेलचे फोटो आहेत तिथेच आहे आपल्याला. प्लस रोटेट करून इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपली एक ब्लॅक शॅडो आहे ती ॲड करून द्यायची आणि तिला लास्टपर्यंत लॉन्ग करून द्यायचं आहे. ओके तर अशा प्रकारे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तर इथून एकदा आपल्या सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपले जे शेक इफेक्ट आपण इम्पोर्ट केलेले आहेत त्यांना ओपन करून द्यायचं आहे. आणि दोन नंबरला इथं तुम्हाला एक युअर फोटो नावाचं एक दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इफेक्ट्सवर जायचं आहे थ्री डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे. नंतर इथून सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपलं जे प्रोजेक्ट चालू आहे तिथं जायचं आहे. ओके तर तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता मॉडेलची इमेजेस आहेत त्यांना आपण सर्वांना हा इफेक्ट देऊ या आधी. अशा प्रकारे वन बाय वन आपले मॉडेलचे ऑल इमेजेस आहेत त्यांना आपण इफेक्ट द्यायचा आहे.
ओके मित्रांनो, आपण लास्टपर्यंत जे ऑल इमेजेस होते त्यांना इफेक्ट दिलेला आहे, तो इफेक्ट आपण अशा प्रकारे काय दिला, फोटोवरती क्लिक केलं, इफेक्ट्सवर जाऊन थ्री डॉट्स जाऊन पेस्ट इफेक्ट केलेला आहे. त्यानंतर लास्ट आपली बीट आहे, त्याच्या दोन बीट आधी आपल्याला म्हणजे 8.28 लिहायचं आहे, 18.28 लिहायचं आहे, आणि एक तिथून एक शेप सिलेक्ट करून घ्यायचं आणि नेक्स्ट बीटपर्यंत त्याला लॉन्ग करून द्यायचं आहे. नंतर त्या शेपवरती क्लिक करून द्यायचं, कलर अँड फिलवरती द्यायचं आहे. इथं कलरच्या ऑप्शनवरती जायचं आणि आपल्याला कलर आहे तो अशा प्रकारे रेडवरती खेचायचा आहे आणि त्याला पूर्ण डार्क रेड करायचं आहे. आणि डार्क रेड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या कलरवरती क्लिक करून द्यायचं आहे, थ्री डॉट रोटेटच करून फिल स्क्रीन करायचं आहे. आणि फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंगवर जायचं आहे, डार्कनमध्ये जाऊन लाईटनवर जायचं आहे. लाईटनवर गेल्यानंतर या इफेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि ब्लिंकवरती जाऊन ह्याची फ्रिक्वेन्सी ती ऑल फास्ट पूर्ण फास्ट करून द्यायची आहे. तर केवळ कम्प्लीट केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओ इथे कम्प्लीट होत आहे. तर आपल्याला एकदा आपले जे मॉडेलचे फोटो आहेत तिथे जायचं आहे आणि ओके प्लसवर अटॅच करून द्यायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि आपलं मटेरियल जिथे आहे तिथे जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक ही PNG भेटेल, ही PNGला आपण लास्टपर्यंत लॉन्ग करून द्यायचं आहे. लास्टपर्यंत खेचल्यानंतर ही PNG आहे आपल्याला अशा प्रकारे काय मधोमध अशी ॲड करून द्यायची आहे. ॲड केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता ही तुमची डायलॉगची PNG असेल तर ह्या डायलॉगच्या PNGवरती क्लिक करून द्यायचं आहे. इफेक्ट्सवर जाऊन थ्री डॉट्स जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे. ही इफेक्ट आपण जो कॉपी केलेला आहे तो आत्ता ह्या PNGवरती पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर एवढंसं काम झाल्यानंतर आता तुम्ही तुमचा एक छोटासा लोगो असेल तो प्लसवर अटॅच करून द्यायचं आहे. इमेज ऑडिओमध्ये जाऊन तुमचा लोगो जो आहे तो लोगो ॲड करून द्यायचा आहे. लास्टपर्यंत त्याला खेचून अशा प्रकारे लॉन्ग करून त्याची साईज अशा प्रकारे ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या ॲडिशनुसार ह्या लोगोला कुठंही लावू शकता. तर ओके, ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी एरोवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटणावर क्लिक करायचं आहे. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे असेल तर तो टॉपिकचं नाव तुम्ही सजेक्ट करा, आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला नक्की प्रयत्न करू. चला तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत.